नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 13 आणि 14 एप्रिल रोजी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे. ज्याला कोणाला कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. चांगली विश्रांती 3 दिवसाची घेऊन आपण आज मार्केटमध्ये नव्या दमाने नव्या उत्साहाने येत आहोत. त्याचबरोबर आज मार्केटमध्ये बातम्या यांचा पुष्कळ भडीमारही आहे, त्यामुळे बऱ्याच शेअरमध्ये आज आपल्याला ॲक्शन दिसू शकेल. त्याचबरोबर रशिया युक्रेन यांच्यातला तणाव वाढला आहे, त्यामुळे क्रूड 87 लेव्हलवर पोचला आहे. सोन्याचा भाव $2300 जाईल असा एक प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. आज पुनश्च हरी ओम म्हणतो आपण, तसं 104.18 या लेव्हलवर डॉलर इंडेक्स गेला आहे. बॉन्ड यील्ड 4.23 आहे आणि क्रूडने 87 पातळीच्याही पुढे पुन्हा एकदा लेव्हल गाठली आहे. 21,900 हा महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या वेळेला मार्केट पडून 21,900 टप्प्याला येईल तिथे निफ्टी खरेदी करून लहानसा ट्रेड घेता येतो. ती पातळी ओलांडली तर मात्र मार्केट जोरदार पडायला सुरुवात होते. शॉर्ट मात्र करण्याची अजूनही स्थिती नाही, त्यामुळे शॉर्ट कोणी करण्याच्या मानगडीत पडू नका. आज पुष्कळ बातम्या आहेत बघा. HAL म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिक्स, हिने गुयाना डिफेन्स फोर्स बरोबर हिंदुस्थान 228 कम्युटर एअरक्राफ्ट आणि स्पेअर पार्टसाठी 194 कोटीचा करार केला आहे, त्यामुळे तेजीत राहू शकतो. झायडस लेटर गोविर टॅबलेट 240 आणि 400 mg त्यांना संमती मिळाली आहे. या टॅबलेट्स व्हायरसमुळे होणाऱ्या आजारावर वापरल्या जातात, त्यामुळे ते जी राहू शकते. पॅरादीप मंदीत जाऊ शकतो, कारण पोल्युशन कंट्रोल बोर्डाने ओरिसामधला प्लांट बंद करायला सांगितलं आहे. मारुतीमध्ये सुद्धा 150 ते 200 रुपयाची मंदी राहू शकते, कारण मारुतीने 11,851 बलेनो आणि 4,190 वॅगनार रिकॉल केल्या आहेत. वेल्सपन यांच्या असोसिएट कंपनीने सौदी अरामकोबरोबरचं 339 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं आहे, त्यामुळे वेल्सपन मंदीत राहील. JSW एनर्जीने रिलायन्स पॉवरबरोबर 132 कोटी रुपयाचं बिझनेस ट्रान्सफर ॲग्रीमेंट केलं आहे, त्यामुळं JSW एनर्जी तेजीत राहील आणि रिलायन्स पॉवरसुद्धा. मनकाइंड फार्मा हे 2.9% स्टेक 2103 ते 2214 हा प्राईस बँड आहे, याच्यामध्ये ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकणार आहे आणि त्यातून ज्यांना 2460 कोटी रुपये मिळतील. युनो मिंडा तेजीत राहील. युनो मिंडाने EV इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करायची आणि विकायची, यासाठी स्टार चार्ज एनर्जीबरोबर
टेक्निकल लायसन्स ॲग्रीमेंट केलाय. एक्साईड सुद्धा ते जीत राहील. क्लोराईड मेटल या होली ओन सबसिडियरीमध्ये त्यांनी 110 कोटी रुपये गुंतवलेत. अल्ट्राटेक तेजीत राहू शकतो कारण 1 मेट्रिक टन एवढी ब्राऊन फील्ड सिमेंट कपॅसिटी उत्तराखंडमध्ये रुरकी येथे त्यांनी चालू केली आहे. त्यामुळे आता या रुरकी इथली कपॅसिटी 2.1 मेट्रिक टन पर ॲनम एवढी झाली आहे. एन टी पी सी तेजीत राहू शकतो कारण त्यांनी झारखंडमध्ये चट्टी इथे कोल माइनिंग प्रोजेक्ट 1 एप्रिल 2024 तिथे कमर्शियल ऑपरेशन सुरू करणार असं सांगितलं आहे. सन टी व्हीची 28 मार्चला डिव्हिडंडसाठी बैठक आहे. इंडियन मेटल आणि फेरो अलॉयज हे स्पेशल डिव्हिडंडवर 29 मार्चला विचार करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर ICICI सिक्युरिटीज मर्चंट बँकिंग डिव्हिजनच्या तपासणीनंतर सेबीने त्यांना वॉर्निंग इश्यू केली आहे. NBCC तेजीत राहू शकतं कारण वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील जागेसाठी त्यांनी ऑप्शन केला आणि यातून त्यांना 1904 कोटी रुपये मिळाले आहेत. हिंदुजा ग्लोबल सोल्युशन यांनी त्यांचा ऑप्टिकल फायबर ॲसेट्स त्यांची सबसिडियरी इंडसइंड मीडिया आणि कम्युनिकेशनला 208 कोटीला विकण्यासाठी करार केला आहे. म्हणून हिंदुजा ग्लोबल तेजीत राहील. लुपिनने त्यांचा जनरिक्स ट्रेड बिझनेस स्लंप सेल बेसिसवर लुपिन लाईफ सायन्सेसला 100 ते 120 कोटीला वेगळा करण्याचा विचार करत आहे. म्हणून लुपिन तेजीत राहील. डॉक्टर रेड्डीज हे US फार्मास्युटिकल कंपनी फार्माज इन्क्लुझिव्ह बरोबर भारतात औषध कमर्शियलाइज करण्यासाठी त्यांनी करार केला आहे. हे औषध हायपोव्होलेमिक शॉकच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. त्यामुळे डॉक्टर रेड्डीज तेजीत राहू शकतो. अडाणी पोर्ट यांनी गोपालपूर पोर्टमध्ये 95% स्टेक घेणार असं सांगितलं आहे. याची एंटरप्राईज व्हॅल्यू 3080 कोटी आहे. ते 1349 कोटी कॅश देणार आहेत. IRDAI यांनी सरेंडर व्हॅल्यू ठरवली आहे. 3 वर्षापर्यंत पॉलिसी सरेंडर केली तर आहे तेवढीच व्हॅल्यू किंवा त्यापेक्षा थोडी कमी 4 ते 7 वर्षच्या मुदतीमध्ये सरेंडर केली असेल तर सरेंडर व्हॅल्यू काही प्रमाणात वाढेल. याचा परिणाम इन्शुरन्स कंपन्यांच्या शेअर्सवर होऊ शकतो. क्युपिड ही एकास एक बोनस देणार आहे, एकास 10 स्प्लिट करणार आहे आणि याची रेकॉर्ड डेट 4 एप्रिल अशी ठरवली आहे. पर्सिस्टंट हे एकास 2 शेअर करणार आहेत, एका शेअरचे 2 शेअर, त्याची रेकॉर्ड डेट 1 एप्रिल आहे. REC म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन ही 4.5 रुपये डिव्हिडंड देणार आहे आणि त्याची तारीख 28 मार्च आहे. बर्जर पेंट रामकृष्ण मिशन विद्या मंदिर बरोबर ग्रीन अमोनियाचं इंडस्ट्रीयल स्केलवर उत्पादन करण्यासाठी
त्यांनी करार केला आहे म्हणून बर्जर पेन तेजीत राहील, पण बर्जर पेनसाठी आज क्रूड 87 पोहोचलं आहे, त्यामुळे ही बातमी आणि 87 क्रूड याचा मेळ घालता आला तरच ट्रेड करा, नाहीतर करू नका. अशोक लेलँडनी 4.95 रुपये एवढा डिव्हिडंड दिला आहे, त्याची रेकॉर्ड डेट 3 एप्रिल अशी आहे. आयडिया फोर्ज हे हा शेअर तेजीत राहू शकतो, त्यांनी अनमॅन्ड एरियल व्हेइकल UAV म्हणजेच ड्रोन हे आता आयडिया फोर्ज ही कंपनी लॉजिस्टिक्समध्ये उतरणार आहे आणि 100 किलो वजन 100 किलोमीटरपर्यंत वाहून नेता येईल एवढी क्षमता ते ड्रोनची वाढवणार आहेत, त्यामुळे आयडिया फोर्ज तेजीत राहू शकतो. क्रिसेलनी जो 28 रुपये डिव्हिडंड दिला आहे, त्याची रेकॉर्ड डेट 28 मार्च अशी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीसुद्धा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी MSCBकडून ते काही वीज घेण्यासाठी सोलर पॉवर घेण्यासाठी त्यांनी करार केला आहे. हा करार 128 मेगावॅटसाठी आहे, त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्री तेजीत राहू शकतो. आर व्ही एन एलनी एअरपोर्ट अथॉरिटीबरोबर 239.43 कोटीचा करार केला आहे, त्यामुळे RVNL मध्ये सुद्धा तेजी राहू शकते. तर आपण आज कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे जर बघायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे हेक्झाचा IPO येतोय, म्हणून भारती एअरटेल आणि इंडस टॉवरचा विचार करायला हवा. अल्ट्राटेक सिमेंट, युनो बिल्डा, सुदर्शन केमिकल, सन फार्मा, RVNL, भारती एअरटेल, HG इन्फ्राला 534 कोटीची जोधपूर विद्युत वितरण निगमकडून ऑर्डर मिळाली आहे. झायडस, HAL, इंडोको रेमेडीज, डॉक्टर रेड्डीज, लुपिन, रेलटेल, वॉन्डरेला होलिडेज, NBCC, अडाणी पोर्ट, युनो मिल्डा, बजाज इलेक्ट्रिकल्स, टाटा मोटर्स, दीपक फर्टिलायझर, सविता ऑइल, भारत फोर्ज, झोमॅटो, SRF आणि दीपक फर्टिलायझर शेअरच्या बाबतीत मात्र क्रूड वाढलंय पहा. झोमॅटोला आत्ता होळीच्या दिवसामध्ये खूप चांगल्या ऑर्डर्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून मिळाले. आता मंदीमध्ये मात्र एक्साईड 133 कोटीचा टॅक्स, पॅरादीप, एम्फोसिस, सफायर, टुरिझम फायनान्स, मेट्रोपोलिस, HCL टेक, HPCL, BPCL, IOC, कारण क्रूड वाढलं. बर्जर पेन, एशियन पेन, क्रूड, अडाणी पॉवर आणि फोर्टीज हेल्थ केअर. आज बातम्याही खूप होत्या, क्रूड, डॉलर इंडेक्स, बॉन्ड यील्ड सगळं वाढलं होतं, त्यामुळे तुम्ही विचार करा, तयारी करा आणि मगच मार्केटमध्ये उतरा. बघा मार्केट कसं चालतंय ते. नवीन आठवडा हा आठवडा 3 दिवसाचाच आहे, त्यातून एक्सपायरी आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मार्केट करा. नमस्ते.